ज्ञान माऊली चर्चमधील चोरीचा तपास गतीने करा असं ख्रिश्चन समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. नेवासा येथील गंगानगर प्रभागात असलेल्या ज्ञान माऊली चर्चमधील चोरी होऊन 15 दिवस उलटले तरी त्याचा तपास अजूनही पोलिसांना लागला नाहीये. पोलिसांनी तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी ख्रिश्चन समाजाच्या बांधवांनी केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित टेरे यांना भेटून निवेदन देण्यात आलं. याबाबत तपास कमी गतीनं मिळाल्यास रास्ता रोको आणि उपोषणासारखे आंदोलन हाती घेऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी ज्ञान माऊली चर्चचे धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळामध्ये बहुजन समाजाचे नेते संजय सुखधन, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्त विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्क्स बोर्डे, रवींद्र पवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र बनसोडे, ख्रिश्चन विकास परिषदेचे अध्यक्ष पास्टर हरिश्चक्र नारायण, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, महिला आघाडीच्या प्रमुख आशाताई चक्रनारायण, सौ झुंबरबाई गायकवाड, शिवसेनेचे उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, प्राध्यापक हिवाळे मॅडम, सुलक्षणा कांबळे, प्रवीण गायकवाड, लाजरस पंडित, राजेंद्र पंडित, विलास घोरपडे यांच्यासह शेकडो ख्रिश्चन समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना भेटल्यानंतर बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखधन, पास्टर हरिश्चक्रनारायण, जातीय सलोखा समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, जाकीरभाई शेख, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे यांनी आपल्या भावना व्यक्त करून ज्ञान माऊली चर्चमध्ये झालेल्या चोरीचा तपास पोलिसांनी लावावा, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवाच्या दारात चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना फादर प्रकाश राऊत म्हणाले की ज्ञान माऊली चर्चमधून चोरी गेलेला सोने आणि चांदीच्या वस्तू आणि तसेच रोख रक्कम या दान रूपाने आलेल्या होत्या. त्यातून आम्ही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलणार होतो. निराधारांसाठी वृद्धाश्रम काढण्याची देखील संकल्पना होती. मात्र चोरट्यांनी सर्व काही लंपास केल्याने चर्च व्यवस्थापन कोलमडून पडले असून इतर उपक्रमाला आम्ही मुकणार असल्यानं भाविकांच्या आणि ख्रिश्चन समाजाच्या भावनांचा पोलिसांनी विचार करावा, तसंच तपासासाठी पोलिसांनी गती द्यावी अशी मागणी केली गेली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी याबाबत आपण सर्व पातळीवर तत्परतेनं कारवाई करू, थोडा कालावधी लागेल परंतु गुन्हेगारांना शोधून काढू अशी ग्वाही दिली. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांसह शेकडो ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यांना देखील निवेदन देण्यात आलं आणि आपण या कामी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी केली. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती समाज विकास परिषदेचे उपजिल्हा अध्यक्ष मार्क्स बोर्डे यांनी आभार मानले. तर आमची विनंती आहे राहील तुम्हाला की सखोल चौकशी करून कुठल्याही प्रकारे कर्तव्यात कसूर राहणार नाही याची काळजी घेऊन, कारण धर्मगुरु म्हटल्यानंतर आज खेडोपाडी जाऊन अक्षरशः 2-2 रुपये जमा करून त्या हॉस्टेलच्या मुलांना त्या ठिकाणी जेवण दिलं जाते. अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही तेव्हा तुम्हाला बोलू शकत नाही, परंतु जे काही घडत आहे हे काही चांगलं नाही आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पण याकडे म्हटलेलं आहे की ख्रिस्ती लोक हे झोपलेल्या सिंहासारखे आहेत, त्यांना झोपेत राहू द्या, त्यांना डावसायचा किंवा जागा करायचा प्रयत्न करू नका. कारण मग ख्रिश्चॅनिटीनं जर त्या गोष्टी बाहेर जर काढल्या वेगवेगळ्या प्रकारे तर आम्हाला माहिती आहे की जगावर राज्य करणारे ख्रिश्चन राष्ट्र अमेरिकाच आहे. म्हणून आम्हाला बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाही साहेब, पण आम्हाला विनंती आहे की ख्रिश्चन समूहावरती किंवा ख्रिश्चन समाजावरती किंवा आज ज्ञान माऊली चर्च या ठिकाणी ज्या प्रकारची चोरी होत आहे या ज्या घटना घडत आहेत या राजरोसपणानं नेहमी घडत आहे. फक्त एवढंच आहे की यावेळेस आम्ही त्याला आवाज देत आहोत, आम्ही तुमच्यापर्यंत येऊन सांगत आहोत की या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं पुन्हा व्हायला नको आहे. याच्या अगोदर पण त्या ठिकाणी जाऊन दमदाटी करणं, त्या ज्ञान माऊली चर्चमध्ये जाऊन त्या ठिकाणी दमदाटी करून स्टॉल टाकणं, जत्रेच्या वेळेस दादागिरी करणं याही प्रकार या अगोदर घडलेले आहेत, पण आम्ही त्यावेळेस आपापसामध्ये बसून त्या गोष्टी मिटवलेल्या आहेत. परंतु आज असं झालेलं आहे की जर 2-3-4 लाखाची चोरी होत आहे तर उद्या समजा फादर त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी नक्कीच बाहेरून निधी येत असतो, 40 जे खेडे आहेत किंवा 120 खेडे जे आहेत या भागातून प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही देत असतो किंवा बाहेरून पण काही थोडीफार मदत जर होत असेल आणि अशा वेळेस त्या चोरीपाई जर तिसरीच घटना घडली, एखादं नको ती गोष्ट झाली, 302 झाला, त्याची जबाबदारी प्रशासन यापुढे घेईल का? आणि असं घडू नये म्हणून साहेबांना आम्ही, तुम्ही कर्तव्यदक्ष आहात, आम्ही आल्यापासून बघत आहोत या सगळ्या घडामोडी गोष्टी, परंतु येथून पुढे या गोष्टी घडणार नाही त्याची तुम्ही आम्हाला शाश्वती द्या आणि लवकरात लवकर ते जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करा, कारण
तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर ती चप्पल जरी चोरी गेली तर तुम्ही ती कुठून कुठून शोधून आणता आम्हाला त्याची गॅरंटी आहे. एवढी कर्तव्यदक्ष आपली आपली जर तुम्ही तत्परता दाखवली त्या गोष्टी घडू शकतात. उद्या मोठी घटना घडू नये यासाठी तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीये आरोपींना पकडणं. तुम्ही बघा तुमच्या याच्यावरती आणि लवकरात लवकर आम्ही 48 घंट्याची मुदत देत आहोत. महाराष्ट्र कृषी विकास परिषद असेल, शिवसेना प्रमुख या ठिकाणी असेल, भारतीय बहुजन महासंघ असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या समूहाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी? की ते जे ठिकाण आहे ते सर्वांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. त्याचं नावच ज्ञानमाऊली मंदिर आहे. बरोबर आहे. म्हणून तुम्ही या गोष्टीची दखल घ्यावी आणि 48 घंटाच्या आतमध्ये तुम्ही चोरांना पकडावं, कोण असेल त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र कृषी विकास परिषद त्याच्यानंतर हा संपूर्ण जो जी घटना आहे झालेली त्या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन शांततेच्या मार्गाने परंतु वेगळ्या स्वरूपाचं आम्ही ते दाखवून देऊ. जवळपास 1,20,000 लोक या तालुक्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताला मानणारे आहेत आणि ते एका शब्दावरती एका वेळेस जमा होण्याची ताकद पण प्रत्येक लोकांमध्ये आहे. तर आमची विनंती राहील साहेबांना की तुम्ही लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी आणि ख्रिश्चन समोर न्याय मिळण्याची प्रयत्न करावा. एवढं बोलून मी माझ्या भावना व्यक्त करतो. प्रतिनिधी कमलेश गायकवाड, न्यूज टुडे 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.